महाराष्ट्रामध्ये केरळच्या बरोबरीने बांबूचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भ पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पादन घेतले जाते. मात्र या उत्पादनाकडे औद्योगिक उत्पादन म्हणून पाहिले जात नाही. तसे झाल्यास पर्यावरणपूरक उत्पादनाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. बांबूकडे औद्योगिक उत्पादक म्हणून पाहण्याची गरज आहे असे मत बांबूचे संशोधक आणि अभ्यासक आणि बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे कार्यकारी संचालक हेमंत बेडेकर यांनी व्यक्त केले. बांबू सोसायटी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र चॅप्टर पुणे जिल्हा बुरुड समाज, पुणे विद्यापीठ, बांबू डेव्हलपमेंट बोर्ड आणि बांबू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात पहिल्यांदाच गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे बांबू फेस्टिवल भरवण्यात आले. या प्रदर्शनाला प्रथम भेट देणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मार्गदर्शन करताना हेमंत बेडेकर बोलत होते. यामध्ये बांबूची फर्निचर, बांबूची सायकल, लॅब्स, शोभेच्या वस्तू पाहायला मिळणार. बांबूचा पर्यावरणपूरक गुणधर्म, निरंतर उत्पादन देण्याची क्षमता आणि नवनवीन उद्योगात होणारा वापर याविषयी जनजागृती होण्याची गरज आहे. यांनी देखील बांबूचे सर्व गुणधर्म लक्षात घेऊन त्याच्यापासून उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करण्याबद्दल विश्वास व्यक्त केला होता. पुण्यामध्ये पहिल्यांदाच बांबू आणि बांबूवर आधारित सगळ्या वस्तूंचं प्रदर्शन भरवलेलं आहे. या आयोजनामध्ये बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चॅप्टर, गुरुड समाजातली मंडळी, त्याचबरोबर पुणे विद्यापीठ, MCDC, त्याच्यानंतर बांबू डेव्हलपमेंट बोर्ड आणि बांबू फाउंडेशन अशा सगळ्या लोकांचं आणि त्याचबरोबर भरपूर लोकांनी सहकार्य केलेलं आहे. यामध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये बांबूच्या रोपांपासून ते बांबूचं कन्स्ट्रक्शन, बांबूचं फर्निचर, बांबूच्या छोट्या मोठ्या कलाकारांनी केलेल्या वस्तू आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींचे स्टॉल्स आहेत. साधारणपणे 45 एकूण स्टॉल्स आहेत. त्यातले जवळजवळ 42 स्टॉल्स हे बांबूशी रिलेटेड आहेत. आणि हे सगळं करण्यामागचं उद्देश असा की आपल्याला बांबूचा वापर काय आहे तो नीट कळावा आणि सगळ्या लोकांच्या समोर बांबूचे जे 1500-2000 जे काही उपयोग आपल्याला माहिती आहेत ते सगळे समजून यावेत याच्यासाठी आहे. आमच्याकडे जसं असं एक नवीन एक विषय आहे की बांबूची सायकल आहे इथे आलेली, की जी लोक आज सकाळपासून खूप फिरवून बघतायत की किती सोपी सायकल आहे, वजनाने किती हलकी आहे, अशा असंख्य गोष्टींचं इथे प्रदर्शन आहे. उद्देश यातला सगळा असा आहे की एका बाजूला ग्राहक आणि एका बाजूला प्रोड्युसर या दोन्हींचं आम्हाला एकत्रीकरण करायचं आहे आणि त्याचा मिलाप होऊन जेवढे ग्राहक वाढतील तेवढं बांबूचं प्रॉडक्ट वाढेल आणि तेवढे बांबूवर काम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या खिशामध्ये 4 पैसे जास्त झाले. हे जाण्यामध्ये अगदी बेसिक मुद्दा असा आहे की बासाला न्याय किंवा बांबूला न्याय, बांबूच्या कारागिराला न्याय आणि बांबूचं जे काही चाललेलं जे काम आहे त्या कामाला न्याय, या गोष्टीसाठी म्हणून ही सगळी धडपड आहे.